आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शालिनी, तुम्ही काय झालं? काय झालं म्हणजे तुम्हाला काही माहितच नाही. हे बघा, एक कुमारी माता म्हणून समाजात वावरताना तुम्हाला कोणत्या गोष्टी फेस कराव्या लागतात? तुमच्या लाडक्याचे प्रताप मणी आणि मिस्टर मणी, तुमचा स्वानंदी देसाई यांच्याशी काय संबंध आहे? म्हणजे त्यांच्या पोटात वाढत असलेलं मूल तुमचं आहे का? हे मूल जर तुमचं आहे तर खासदार सरपोतदारांना अजून एक वारस मिळेल का? बोला सर, बोला, काहीतरी उत्तर द्या. बघितलं, तुमच्या लाडक्या दिवट्याचे प्रताप. कुठल्याही आयक्यू माहितीवर तुम्ही असे आरोप नाही लावू शकत आणि इथे येऊन तमाशा तर नाहीच करू शकत. किती वेळा तुम्हाला सांगितलंय हे असे गॉसिप चॅनल बघत जाऊ नका तुम्ही. आणि हे सांगण्यासाठी तुम्ही इथे आलात ऑफिसमध्ये या वेळेला? अशा वेळेला यायला लागलं कारण तुम्ही फोन उचलत नव्हता. अरे मी काम, ते महत्वाचं नाहीये. ही बातमी महत्वाची आहे. माझ्या सुजितला डावलून तुम्ही त्या अनाथ मुलाला राजकीय वारसदार म्हणून घोषित केलं. मी नको म्हणत असताना सुद्धा. आणि आता बघा या देवट्याने काय दिवे लावलेत ते. माझा सुजित बेशिस्त पार्ट्या करतो, मित्रमैत्रिणी यांच्यात रमलेला असतो म्हणून बेशिस्त वाटतो ना तुम्हाला. हे बघा याने काय केलं. कोण कुठल्या मुलीला प्रेग्नंट केलं हे असले धंदे करायला हॉस्टेलला जायचा वाटतं तो. मी तरी विचार करते याचं लेडीज हॉस्टेलला काय काम. हे असले धंदे करायला जायचा तो. शेवटी रस्त्यावरचं पोर ना, त्याच्यावर संस्कार रस्त्यावरचेच होणार. पायातली वाहन डोक्यावर घातली म्हणून मुकुट होत नाही. शालिनी बस. जा जा जा, तुम्ही जा. शेवटी मलाच गप्प करा. एवढा काय या मणीचा पुळका याना. तुझ्या आत्ताच्या वेळेला एक गोळी आहे ना, ती देते मी तुला. स्वानंदी मुझे माफ करना, सॉरी. इकडे आधी ये, इकडे. काय झालं, का रडतीय? रडणं बंद कर आधी. आणि आता सांग काय झालंय. तेरे साथ इतना बड़ा हादसा हुआ और हम कुछ भी नहीं कर पाए. हम कार्तिकी को नहीं पहचान पाए. अगर हमें पहले ही पता होता कि उसके मन में क्या है तो ये एक्सीडेंट नहीं होता. क्या फायदा हमारा अगर हम तुझे प्रोटेक्ट ही नहीं कर पाए. लेकिन अल्लाह का शुक्रिया कि तुझे और बेबी को कुछ नहीं हुआ. फातिमा, एखाद्याच्या कपाळावर काही लिहिलं असेल ते पुसणं शक्य आहे होय? माझ्या नशिबातच लिहिलं होतं हे, म्हणून घडलं. आणि जे काही बी घडलं ना त्यात कुणाची काही भी चूक नाही, त्यामुळं तू नको टेन्शन घेऊ. फिर भी सॉरी यार, तेरे साथ इतना बड़ा हादसा हुआ और मैं नहीं थी हॉस्पिटल में. मुझे जब भी जरूरत होती थी तू हमेशा मेरे साथ खड़ी होती थी. मला अर्जंट गावी जावं लागलं, नहीं तो मैं आती थी हॉस्पिटल में. अगो हो ठीक आहे, कशाला एवढं टेन्शन घेतेस, शांत राहा. फातिमा अगं बरंच झालं तू हॉस्पिटलला आली नाहीस. तिकडे इंजेक्शन बघून तूच घाबरली असती आणि मग स्वानंदीला तुला सांभाळावं लागलं असत. आणि काय ग वेडाबाई, रडतेस कशाला? अग स्वानंदी आता फिट अँड फाईन आहे ना आपल्या समोर. आपण दोघी मिळून घेऊ ना तिची काळजी, रडू नको. अरे ये रोने धोने के चक्कर में मैं तो भूली गई. मैंने तेरे लिए कुछ लाया है गांव से, रुक. तेरे लिए काय आहे? काय इसमें चप्पल है.
मतलब मुझे पता है कि गिफ्ट में चप्पल नहीं देते, लेकिन ये प्रेगनेंसी स्पेशल है, हमारे गांव के काका है ना, उन्होंने बनाई है, इससे ना तेरे पाँव में दर्द नहीं होगा, मतलब अभी बेबी के साथ साथ तेरा भी वजन डबल होगा ना, तो पूरा पेन होगा पैरों को, तो ये चप्पल पहनेगी ना तो तुझे दर्द नहीं होगा। ये चप्पल पहन के तू वॉकिंग को जाना और मैं भी आऊंगी तेरे साथ। अरे मैं भी कितनी पागल हूँ, बोलने के चक्कर में भूल ही गई, तू आराम कर, ये रख। ओ हो फातिमा, लवकर कळलं का तुला की तू किती पागल आहेस ते? हो ना जाननी। रडूबाई चला आता आराम करू द्या। आनंदी हा गोळ्या घे बरं। मनोज। हा हा मॅडम। आठवडाभर मी हॉस्टेल मध्ये नव्हते, काय हॉस्टेलची दशा करून ठेवली आहे, सगळीकडे पसारा आणि घाण आहे, मुली या घाणीमध्ये राहणार आहेत? अहो मॅडम, अहो ती कचरा साफ करणारी बाईच ना आली, मग मी तरी काय करणार? काय तोंड वर करून सांगतो, बाई नाही आली, तुला फोन करून बोलवता येत नाही, तिला साफ करून घेता येत नाही सगळं, काय शुंभासारखा उभाय आता? पहिल्या मजल्यावर जा, 10, 12 आणि 18 तीन खोल्यांमधला लाईटचा प्रॉब्लेम आहे, जा जाऊन बघ काय झालंय। हो मॅडम। तुम्ही काय करताय? बातम्यांमध्ये बघून खूप छान वाटलं, पण तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे, आपल्या पोटात कोणाचं मूल वाढतंय हे माहिती नसतानाही त्याला वाढवण्याचा निर्णय ती मुलगी घेते आणि तुम्ही ठामपणे तिच्या पाठीमागे उभ्या राहता, बघून बरं वाटलं। हे सांगायला इथपर्यंत येण्याची गरज नव्हती, तुम्ही निघू शकता। नाही, तुम्ही तिच्या पाठीमागे उभे राहता हे चांगलंच आहे, पण मी काय सांगतोय ते ऐका, ती मुलगी एक दिवस डोईजड होऊन बसेल, मान्य आहे मला की तुम्ही स्वतःला त्या मुलीमध्ये पाहत आहात, पण ह्या सगळ्याचा त्रास शेवटी तुम्हालाच होणार आहे। मला त्रास होणार आहे ना?